महार दुर्घटनेला 6 दिवस होत आहेत आणि 6व्या दिवशी ही शोध मोहीम अशाच पद्धतीनं सुरू आहे. NDRF असेल, नेव्ही असेल, त्यांच्या परीनं जे आहे ती शोध मोहीम घेतात. या ठिकाणी बघू शकतो आपण नेव्हीच्या ज्या 2 बोटी आहेत ते या ठिकाणी पाणबुड्यांच्या माध्यमातून शोध मोहीम जी आहे ती करतात. त्याचबरोबर आज एक प्रशासनाची एक बैठक या ठिकाणी घेण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ही बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये एक हॉवरक्राफ्ट जी आहे ती मागणी करण्यात आली आहे. कोस्टगार्डचे हॉवरक्राफ्ट थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे आणि त्याचबरोबर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ही शोध मोहीम जी आहे ती करण्यात येणार आहे. NDRFचे टीम जी आहे ती या ठिकाणी शोध मोहीम करते. नेमकं खाली पाण्याच्या तळाशी जे बांबू टाकून या ठिकाणी काही लागतंय का यासाठी हे मोहीम जी आहे ती प्रयत्न करते. त्याचबरोबर विविध मार्फत ज्या सोनार सिस्टीम ज्या आहेत त्या सोनार सिस्टीमच्या 3 बोटी या ठिकाणी अगोदर तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र आता आणखीन 3 सोनार सिस्टीम ज्या आहेत त्या मागवण्यात आल्या आहेत आणि त्यांच्यामार्फत ही शोध मोहीम जी आहे ती केली जाणार आहे. त्या 6 सोनार सिस्टीम या महाडच्या सावित्री नदीमध्ये बोटींच्या मार्फत शोध मोहिमेसाठी वापरण्यात येणार आणि एकूणच परिस्थिती बघता अद्यापही या गाड्यांचा कुठे पत्ता लागलेला नाही, त्यामुळे त्या गाड्यांच्या शोधासाठी हॉवरक्राफ्ट असेल, हेलिकॉप्टर असेल यांच्यावर पाचारण करण्यात आले आणि ज्या या ठिकाणी NDRF असेल, नेव्ही असेल त्यांच्यामार्फत सध्या त्यांची पराकाष्ठा जी आहे ती सुरू आहे आणि ह्या दुर्घटनेला 6 दिवस होत आहेत आणि 6व्या दिवशी अद्यापही म्हणावे तशी ज्या गाड्यांचे शोध आहे जो तो लागलेला नाही आणि त्या दृष्टीने सध्या जिल्हा प्रशासन असेल आणि सगळीच यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, महाड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.